नवी मुंबई नेटवर्क। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन के उपलक्ष्य में कोरोना संक्रमण के दौर में जनसेवा में 24 घंटे सतत तैनात नवी मुंबई के डॉक्टर्स और पैरामेडिकल स्टाफ के कार्यों को सलाम करते हुए महाराष्ट्र प्रदेश साउथ इंडियन सेल के थाने कोंकण रीजन के उपाध्यक्ष शशि दामोदरन द्वारा कोरोना योद्धा सम्मान आयोजित किया गया, जहां एरोली के विधायक गणेश नाइक के हाथों लोगों की जान बचाकर देश हित की भावना को चरितार्थ करने वाले नवी मुंबई के तमाम अस्पतालों के तकरीबन 300 डॉक्टर्स और पैरामेडिकल स्टाफ को कोरोना योद्धा के तौर पर सम्मानित कर उनके कार्य और उनके जज्बे को सराहा गया। गौरतलब है कि कोरोना संक्रमण के प्रादुर्भाव के दौरान पहली और दूसरी लहर में नवी मुंबई महानगर पालिका में प्रशासक लगने के पश्चात एरोली के विधायक गणेश नाइक ने न केवल विभिन्न अस्पतालों में तालमेल साधकर मनपा की मदद से मरीजों के लिए आरोग्य सेवा उपलब्ध करवाई, बल्कि डॉक्टरों को कोरोना कवच देने की भी सिफारिश की। यही कारण है कि नवी मुंबई के इन तमाम डॉक्टर्स, नर्स, वार्ड बॉय आदि पैरामेडिकल स्टाफ को गणेश नाइक ने कोरोना योद्धा से सम्मानित किया। देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा आज वाढदिवस। मोदी साहेबांनी 71 वर्ष पूर्ण केली आणि 72व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं। 2014 साली या देशाचं त्यांनी नेतृत्व स्वीकारलं आणि देशामध्ये असलेल्या सर्व धर्म, जात, पंथ, वर्णवर्गाच्या लोकांना एक आत्मविश्वास दिला की जो देशावर प्रेम करेल, जो माणुसकी धर्म निभावे, त्या प्रत्येकाला संरक्षण देण्याची भूमिका या सरकारची आहे आणि राहील। अशा ह्या कालखंडामध्ये 2020 साली जो कोविडचा प्रादुर्भाव जगामध्ये झाला, त्या अनुषंगानं आपल्या शहरामध्ये महानगरपालिकेचं प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, तुम्ही सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया आणि विविध पक्षाचे लोक सुद्धा काम चांगलं केलं। त्या ठिकाणी काही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, वर्णाच्या लोकांनी सुद्धा आपल्या माध्यमातून चॅरिटी म्हणून त्या ठिकाणी जनतेची सेवा केली। आज शशी दामोदर नवी मुंबई शहराचे साऊथ इंडियन सेलचे प्रमुख आहेत। त्याने आज त्या कोरोनाच्या कालखंडामध्ये आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्याला वाचवणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉयचा सन्मान करण्याची भूमिका घेतली आणि आज शहरातल्या नामवंत रुग्णालयातले डॉक्टर्स या ठिकाणी येऊन त्यांनी त्यांचा सन्मान स्वीकारला। त्यांचा सन्मान करणं हा त्यांचा मोठेपणा नाही, तर त्यांनी दिलेल्या सेवेचा मोठेपणा। आणि या संस्थेनं, साऊथ इंडियन ऑर्गनायझेशन सेल यांनी हा सन्मान करण्यामध्ये साऊथ इंडियन सेलचा सन्मान व्हावा अशी इच्छा नव्हती त्यांची, की या संस्थेमार्फत अशा लोकांना सन्मानित करावं की भविष्य काळामध्ये दुर्दैवानं अशी परिस्थिती जर निर्माण झाली तर आपला जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी सर्वच समाजातले घटक दुसऱ्यांना वाचवण्याकरता पुढे येतील। आणि योग्य पद्धतीनं माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी हा सन्मान केला। मोदी साहेबांची भूमिका फक्त आता देशाच्या लोकांकरता नाही राहिली, जगातल्या सर्वच परिसरामध्ये विविध धर्माचे, जातीचे, विचारसरणीचे राज्यकर्ते त्या ठिकाणी ह्युमॅनिटी ग्राउंडवर मानवता धर्माच्या अनुषंगानं कोणीही कोणाच्या दबावाखाली न राहता निर्भयतेने जीवन जगण्याकरता सगळ्यांना संधी मिळावी, त्याकरता एक महान शक्ती
त्या सर्वांचं नियमन करणारे निर्माण व्हावी अशी मोदी साहेबांची इच्छा आहे. म्हणजे दुष्ट विचारसरणीच्या लोकांना त्याचा भय वाटलं पाहिजे आणि जे चांगल्या विचारसरणीच्या लोकांना निर्भयता वाटली पाहिजे. आणि म्हणून मोदी साहेबांच्या वाढदिवस दिवशी हा एकूण ह्या करोना योद्ध्यांचा सन्मान केला हा उचित आहे. आणि म्हणून साऊथ इंडियन सेलची म्हणजे कर्नाटक आहे, केरळ आहे, तामिळनाडू आहे, तेलुगू आहे, या सर्वच आंध्र प्रदेश या चारही स्टेटच्या कार्यकर्ते कोणी नवी मुंबई स्तरावर आहेत, कोणी कोकण स्तरावर आहेत, कोणी राज्यस्तरावरचे कार्यकर्ते पण इथे आहेत. या सर्वांचं मी कौतुक करतो. भविष्य काळामध्ये त्यांच्या ह्या कार्याला यश मिळो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. जहां उनके साथ महाराष्ट्र प्रदेश साउथ इंडियन सेल के थाने कोंकण रीजन के उपाध्यक्ष शशि दामोदरन, पूर्व स्थायी समिति सभापति डॉक्टर जयाजी नाथ भी मौजूद रहे. इस दौरान कोरोना योद्धा पुरस्कार से सम्मानित डॉक्टर्स ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए कहा कि इससे उनका मनोबल और बढ़ा है. मैं डॉक्टर्स, नर्सेस, टेक्नीशियन सबको आदर किया. ये कोरोना टाइम में हेल्थ केयर पर्सनल बहुत काम किया है. बहुत लोग यंग डॉक्टर्स भी उसको तकलीफ हुआ है. वन और टू वुड हैव डाइड आल्सो, सो बट दे वर इन द फोरफ्रंट. तो इट इज़ अ वेरी गुड थिंग गणेश जी हैज़ डन दैट, यू नो, टू रिकग्नाइज, बिकॉज हमारे देश में बहुत काम अच्छा होता है लेकिन रिकग्निशन किधर किधर नहीं मिलता. लेकिन भारतीय बीजेपी साउथ इंडियन सेल के वजह से ये डॉक्टर्स और नर्सेस टेक्नीशियन सबको इतने आदर किया, इसलिए वी अप्रिशिएट दैट. हमका वी आर ग्रेटफुल फॉर ऑल द वर्क गणेश जी इज़ डूइंग इन दिस एरिया. बिकॉज ऑफ हिम लॉट ऑफ डेवलपमेंट्स हैव हैपेंड इन दिस एरिया एंड वी आर ग्रेटफुल फॉर दैट. एंड वी विश ऑल द बेस्ट टू ऑल द वर्कर्स एंड अदर्स हु आर कंटिन्यूइंग टू वर्क. वी डू नॉट नो व्हाट द फ्यूचर इज. होपफुली ऑल द कोरोना वर्क इज ऑल फिनिश्ड. But maybe something, if it happens, we'll have to take care of it and we'll be prepared for it. And also I bring greetings on our Prime Minister's birthday today. The Honorable Prime Minister has done a great job in leading the nation and we are grateful for his services. Bureau Report, Navimbi Network. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower.